जनतेच्या मागणीसाठी आता हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। पवारांची जी आहे ते युवा संघर्ष यात्रा नागपुरात दाखल झालेली आहे। काही वेळात जे आहे ते अधिवेशनावर आहे ती यात्रा निघणार आहे। रोहित पवार आहे दादा काय सांगणार, 800 किलोमीटर 10 जिल्हे आणि 28 तालुक्यात प्रवास करून यात्रा नागपुरात दाखल झाली। 800 किलोमीटर सर्वजण म्हणून चाललो आहोत, याच्यामध्ये युवांचे मुद्दे, विद्यार्थ्यांचे मुद्दे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, माता भगिनी वडीलधाऱ्यांचे सगळ्यांचे मुद्दे घेतलेले आहेत। ज्या ज्या व्यक्तीला आम्ही भेटलो सगळ्यांचं एकच मत आलं की आम्हाला कुठेही आमच्याबद्दलची चर्चा होताना दिसत नाही, आमच्या अडचणी वर्षानुवर्ष त्याच आहेत, आम्हाला रोजगार मिळत नाही, आमच्याकडे इंजिनिअरिंग डिग्री आहे हाताला काम नाही, MBA BA चालू आहे पण हाताला काम नाही, स्पर्धा परीक्षा होत नाहीत, तिथं भ्रष्टाचार होतो, पेपर फुटतात, तर हे सगळे मुद्दे अतिशय वेदनशील आहेत आणि हे मुद्दे घेऊन आम्ही अधिवेशनाकडे चाललो आहोत। दादा बैलबंडी तू मोर्चामध्ये आहे त्या संघर्ष यात्रेत, बैलबंडी चर्चेचा विषय आहे, बैलगाडीमध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, कांदा आहे, त्याच्याच बरोबर ज्या ज्या मुलांनी युवता युवतींनी आम्हाला निवेदन दिले ती सगळी निवेदन त्याच्यामध्ये ज्या ज्या काही नकारात्मक बाबी गरीब लोकांच्या विरोधातल्या आहेत त्यांच्या कुठेतरी संघर्ष जे प्रतीक आहे त्या सगळ्या आम्ही बातम्या याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, निवेदन आहेत। त्याच्याच बरोबर आम्ही 1,20,000 लोकांनी चालत असताना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्या सुद्धा गोष्टी आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि सरकारला विनंती करणार आहोत की ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या। हे काय सत्य देण्याचा मार्ग नाही, हा सामान्य लोकांचा एक संघर्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या बैठकीमध्ये केलेला आहे। कर्जत जामखेड मतदारसंघातील MIDCचा प्रश्न तुम्ही लावून धरलेला, आज बैठक आहे, तुम्हाला निमंत्रण नसल्याची काय नाही ना, राजकारण करायचे मी सकाळी ट्विट केलेली आहे, उदय सामंत साहेबांना एवढंच सांगितलेलं आहे, आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त MIDC या मान्यता दिली आणि आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे, तुम्ही बैठक घेता मला त्याच्यामध्ये घेत नाही, मंत्री म्हणून तुम्ही जी शपथ घेतली होती भेदभाव करणार नाही त्याला कोणी मोडीच काढताय, पण मला 4.5 तास तुम्ही वाट बघायला लावली, बैठक तुम्ही कॅन्सल केली, आज तरी तसं करू नका, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेडच्या लोकांना तुम्ही भेट MIDC द्यावी अशी विनंती। आमचे 18,000 लोक त्यांनी अडवलेले होते, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आणि तिथे असणारे कार्यकर्ते, तिथे असणारे सामान्य लोकांचे मुलं जी आहेत जे बेरोजगार मुलं आहेत ते आक्रमक झाल्यानंतर आम्हाला कळते आता गाड्या सोडल्यात, ते सुद्धा या यात्रेमध्ये सहभाग घेतील। छगन भुजबळांची ED विरोधात ED ने जी याचिका दाखल केली त्या विषयावर मी आज काय बोलणार नाही, आज फक्त युवा सामान्य लोक याच्यावरच आम्ही बोलणार आहे। पुढची काय भूमिका असणार आहे रोहित पवारांची, पुढची काय भूमिका असणार आहे यात्रेसाठी? यात रोहित पवारची भूमिका नाहीच आहे, याच्यात युवांची भूमिका आहे, युवा याच्यापुढे संघर्षाची भूमिका सगळ्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात घेतील असा विश्वास। कॅमेरामॅन स्वप्निल उमप, TV9 मराठी।